हाय, तुम्ही यूट्यूब वरती किंवा इंस्टाग्राम फेसबुक यासारख्या सोशल मीडियावरती तसंच टीव्ही वरती एक झोमॅटोची हर कस्टमर है स्टार नावाची एक ऍड बघितली असेल, जादू ज्याच्यामध्ये ऋतिक रोशन आहे आणि त्यासोबत दुसरी ऍड आहे ती कॅटरीना कैफ आहे त्याच्यामध्ये. तर या ऍड्स वरती थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली होती रिसेंटली, भरपूर लोकांनी त्याच्यावरती टीका केली होती. तर या वेळेमध्ये आपण तेच पाहणार आहोत की एक्झॅक्टली इशू काय होता त्या ऍडमध्ये आणि लोकांनी का प्रोटेस्ट केलेला आहे. पहिल्यांदा मी ही ऍड नेमकी काय आहे ती सांगतो, त्या ज्यामध्ये ऋतिक रोशन आहे. तर ऋतिक रोशनच्या ऍडमध्ये असं दाखवलं की ऋतिक रोशन एक पिझ्झा ऑर्डर करतो आणि तो डिलिव्हरी बॉय जो आहे झोमॅटोचा तो पिझ्झा घेऊन येतो आणि तो पाऊस असतानाही फास्ट लवकर घेऊन येतो. तर ऋतिक रोशन फार इम्प्रेस होतो, जसं की त्याला जादूच म्हणतो, तो कोई मिल गया मूवीमधला जादू असल्यासारखा आणि त्याला जादू म्हणून रेफर करतो. तर त्याला एक त्याला थांब म्हणतो, तू फार लवकर माझ्यासाठी डिलिव्हरी घेऊन आलास, लेट्स टेक अ सेल्फी. सेल्फी घेण्यासाठी थांबवतो आणि त्यासाठी मोबाईल घेऊन येतो. तोपर्यंतच तो काय होतो, त्याला कस्टमर म्हणजे त्या झोमॅटोच्या गायला एक्झिक्युटिव्हला एक मेसेज येतो नेक्स्ट ऑर्डरचा, त्यामुळे तो तिथं न थांबता लगेचच सेल्फी न घेता तो तसाच जातो. दुसऱ्या एक ॲडमध्ये झोमॅटोच्या सिमिलर ॲड आहे ती कॅटरीना कैफची, त्याच्यामध्ये फक्त इथे सेल्फी घेण्याऐवजी ती केक ऑफर करत असते, म्हणजे केक खाण्यासाठी थांब मानत असते. तेवढ्यातच सेम झोमॅटोचं डिलिव्हरी गाय केक न खाता लवकर जातो, कारण त्याला नेक्स्ट ऑर्डर लगेचच्या लगेच डिलिव्हर करायची असते. म्हणून या दोन ऍड जेव्हा इंटरनेटवरती आल्या त्यावेळेस त्यांच्यावरती भरपूर प्रमाणात क्रिटिसिझम झाला. तर त्याच्यामागचं कारण हेच होतं की झोमॅटोचे जे डिलिव्हरी पर्सन असतात तर ते असतात कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स, त्याला इंग्लिशमध्ये गिग वर्कर्स पण म्हणतात. तर हे जे गिग लेबरर्स असतात तर त्यांना भरपूर राईट्स नाही, जसं एम्प्लॉई नॉर्मल कंपनीचे असतात त्या प्रकारचे हे कॉन्ट्रॅक्ट वर्करला तेवढे राईट्स नसतात, कारण त्यांचे काही इश्यू होते. फॉर एक्झाम्पल त्यांची जॉब सिक्युरिटीचा प्रॉब्लेम होता, त्यांना जी पैसे दिले जायचे ते त्यांची पगार कमी आहे, त्यांची वर्किंग कंडिशनचा पण प्रॉब्लेम होता. हे जे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत या झोमॅटो डिलिव्हरी पर्सनचे, तर त्या प्रॉब्लेमवरून लोकांनी असं क्रिटिसिझम केलं या ॲडवरती की तुम्ही या ॲड करायला, झोमॅटो लोकांनी हे ॲड करायला एवढे मोठे पैसे देऊन हे मोठे मोठे बिग सेलिब्रिटी स्टार घेतलेत, करोडो रुपये त्यांना द्यावे लागले असतील, तर त्यांना पैसे देण्यापेक्षा तुम्ही या एम्प्लॉईजला या झोमॅटोचे जे डिलिव्हरी पर्सन आहेत त्यांना पैसे द्या. दुसरा पॉईंट त्यांनी असा उचलून धरला की तुम्हाला जर एम्प्लॉईला त्या नुसता एक केक खाण्यासाठी किंवा एक सेल्फी घ्यायला टाइम नाही आहे, म्हणजे किती हाय प्रेशर जॉब आहे त्यांचा, त्यांना दुसरी डिलिव्हरी असा मेसेज आल्या त्यांना पळावं लागतं, म्हणजे ही जी वर्किंग कंडिशन आहे तर ती चांगली नाही असं लोकांचं म्हणणं होतं याच्यामध्ये. जेव्हा या दोन ॲडवरती भरपूर प्रमाणात टीका झाली त्यावेळेस झोमॅटोने त्यांच्या ट्विटर हँडलवरती पण सांगितलं की आमचं इंटेन्शन असं नव्हतं, तर आम्हाला या जो डिलिव्हरी पर्सन आहे त्यांना हिरो बनवायचं होतं, त्यांना असं दाखवायचं होतं की तुम कस्टमर लोकांनी या डिलिव्हरी पर्सनला रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, डिग्निटी त्यांना दिली पाहिजे, आणि त्यासोबतच त्यांना असं दाखवायचं होतं की ते जे डिलिव्हरी पर्सन आहेत तर ते किती कस्टमरसाठी काळजी करतात, तर कस्टमर किंग नावाची जी गोष्ट आहे ते त्यांना दाखवायची होती. ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर झोमॅटो सारख्या भरपूर कंपन्या आहेत, जसं की फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, तर या कंपन्यामध्ये जसे वेगवेगळे डिलिव्हरी पर्सन म्हणून काम करत असतात कॉन्ट्रॅक्टवरती, तर या एम्प्लॉईजचे ओव्हरऑल भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत. तर या कंपन्या जणू काय त्यांचं एक्सप्लॉयटेशन करत असल्यासारखं करतायत, कारण सध्या भारतामध्ये आपण बघतोय की भरपूर सारी अनएम्प्लॉयमेंट आहे, त्यामुळे लोक कितीही कमी पैशावरती कसल्याही कंडिशनमध्ये काम करायला तयार आहे, त्यामुळे हा जो प्रोटेस्ट आहे तो एक खरा प्रोटेस्ट म्हणजे दॅट्स रिअल फॅक्ट आहे, कारण या एम्प्लॉईजला पगार भरपूर प्रमाणात कमी दिली जाते, त्यांना असं एकदम बिझी शेड्यूल करून दिलं जातं की त्यांना एक वेळ सुद्धा भेटत नाही, आणि त्यासोबतच अजून दुसरे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत. तर गव्हर्नमेंटने ऑलरेडी काही स्टेप्स घेतलेले आहेत, जसं की त्यांना सोशल सिक्युरिटी कोडमध्ये या गिग वर्कर्सना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अजून भरपूर काही स्टेप्स झाल्या पाहिजेत. त्या एम्प्लॉईज म्हणतात, आता हे झोमॅटो सुद्धा म्हणते की वी विल टेक केअर ऑफ दॅट, वी विल लिसन टू इट, आपण आम्ही पाहू, पण जेवढ्या लवकरात लवकर त्यांना जे काही त्यांचा आहे डिझर्विंग करतात, त्यांना चांगली पगार देणं किंवा चांगली वर्किंग एन्व्हायरमेंट देणं हे फार गरजेचं आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, जर आवडला असेल तर लोकांसोबत शेअर करा, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलचा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.